सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी विधेयकाचा निषेध करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी काँग्रेस भवन इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एपीएमसीच्या माध्यमातून त्यांना हमी भावाची गॅरंटी मिळत होती. त्यांच्या भावाला, त्यांच्या मालाला जवळ असणाऱ्या एका एपीएमसी मध्ये खरेदी विक्री होत होती. आज त्यांनी सांगितले, विधेयक म्हणते की तुम्ही भारतात कुठेही तुमचा माल विकू शकता. मला तुम्ही सांगा, 2 एकर 1 एकर शेती असणारा छोटा शेतकरी त्याचा माल घेऊन मुंबईला जाऊ शकतो, सोलापूर मधनं आंध्र प्रदेश मध्ये जाऊ शकतो. जर गेला तर त्याला तिथं त्याच्या मालाची गॅरंटी काय की त्याला तिथं हमी भाव मिळणार, त्याला तिथं पैसे मिळणार. आणि एवढं सगळं करून सुद्धा जितके पैसे मिळतील वाहतुकीचा जो खर्च जाईल तो तरी त्याचा त्याच्यात निघणार का? म्हणजे इतका अन्यायकारक हा जो कायदा त्यांनी बनवलाय बीजेपी सरकारचा, मोदी सरकारचा, याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो.